मी काल पण आपल्याला सांगितलं की त्या सगळ्या घडामोडीवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता जवळपास त्या सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही हे तुम्हाला या निमित्तानं या ठिकाणी स्पष्ट आहे. मला कोणाचं व्यक्तिगत नाही. आम्ही पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिली होती. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून बीजेपीचा पाठिंबा, कारण की सत्ते त्यांनी जे नंतर सांगितलं की मी बीजेपीचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. आणि त्या पद्धतीची हायकमांडला हे सगळं आम्ही कळवलेलं आहे. परंतु काल आकस्मिक वेगळं काही घडलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये इथं लगेच तुमच्या मीडियाच्या समोर सांगून चालणार नाही, कारण आम्हाला शेवटी उद्धव ठाकरे साहेबांशी किंवा त्यांचे सुभाष देसाई साहेब असतील किंवा इतर त्यांचे मान्यवर असतील त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. आमच्या बाबतीमध्ये आम्हाला जयंत पाटील साहेब आणि बाकीचे मान्यवर उज्ज्वल साहेब वगैरे यांच्याशी चर्चा करावी लागेल, तटकरे साहेब. आणि तिकडं अशोक चव्हाण साहेब, नाना पटोले साहेब या लोकांशी चर्चा करावी. दादा, खरंतर निवडणुकीच्या कोणावर अशा पद्धतीचं राजकारण होतं? नाही, आता शेवटी काय, लोकशाहीमध्ये कुठंतरी विश्वास आपण ठेवत आलेलो आहे पहिल्यापासून. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून न राहता स्वतःच्या मुलाला उमेदवारी भरायला लावता, अपक्ष भरायला लावता, त्याच्याऐवजी तुम्हाला पक्षाने, काँग्रेस पक्षाने इतकं दिलं तर काँग्रेस पक्षालाच सांगायचं की यावेळेस माझ्याऐवजी माझ्या मुलाला द्या. त्यांचा त्यांनी निर्णय पक्षांतर्गत आहे, तो काय आमचा निर्णय नाही. जागा सोडण्याचा निर्णय आघाडीतले प्रमुख लोक घेऊन बसतात आणि निर्णय घेतात. परंतु उमेदवारी कुठली द्यायची त्या ज्या पक्षाला जागा जाते त्यांना तो त्या पक्षाचा अधिकार असतो. पण आजच्या पेपरवरून तरी तांबेंना आता ज्यांचा अर्ज आहे त्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली दिसत नाही. तेव्हा पक्षाची काय भूमिका आहे ही पण नाना पटोले साहेबांनी, अशोक चव्हाण वगैरे, मान्य बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलून चर्चा करावी लागेल. खरं तर भाजपचा छुपा पाठिंबा आहे अशा पद्धतीने जर भाजप करत असेल, म्हणूनच आम्ही म्हणतोय की या संदर्भामध्ये दोन तीन दिवस कानावर वेगळं येत होत, त्यावेळेस मी स्वतः बाळासाहेब थोरातांशी बोललो असं काहीतरी कानावर येत आहे, तुम्ही काळजी घ्या, तुम्ही बघा काही वेगळं शिस्त आहे अशी बातमी आहे, हे मी बाळासाहेब थोरातांना पूर्णपणे आदल्या दिवशी सांगितलेलं होतं. ते म्हणले की तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू आणि उद्या डॉक्टर तांब्यांचाच फॉर्म येईल असं बाळासाहेब मला म्हणालेले चांगलं मला आठवत. तुम्हाला तुमचे लोक सांभाळता येत नाही, दुसऱ्याला का टीका करताय? शेवटी आपलं घर तुम्ही वाचवा ना. तुमचं घर आता कष्ट झालंय आणि त्यामुळं तुमच्या नेतृत्वावर, केंद्रीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आहे. देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला वाटतं आहे की काँग्रेस आता हे डुबतं जहाज आहे आणि त्या जहाजात कुणी बसायला तयार नाही. त्यामुळं मला वाटतं महाराष्ट्राचा, तर मी तुम्हाला मागे सांगितलं की 2024 महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना उमेदवारसुद्धा भेटणार नाही असे झटकेच्या झटके या महाराष्ट्रात लागणार आहे. अमित देशमुखांनी तर काल सांगितलं की मी ज्या घरात आहे त्याच घरात राहणार आहे. पण काळ ठरवेल, काळ हा महत्त्वाचा असतो. जर तरला अर्थ नाही आहे, काळाला महत्त्व आहे. यादी मी सांगितलं की उमेदवारसुद्धा मिळणार नाही काही ठिकाणी, माझा पूर्ण दावा नाही आहे, पण काही ठिकाणी उमेदवारसुद्धा मिळणार नाही ही स्थिती महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाची होईल. तुम्हाला 2024 खूप झटके दिसतील महाराष्ट्रात, तेवढं मी सांगतो. नाशिकमध्ये भाजपचा उमेदवार नाही आहे, त्यामुळे सत्यजित तांबेला मदत करण्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही आहे, त्यामुळे ही सगळी भाजपचीच खेळी असल्याची. नाही, आमचे 3-4 उमेदवार आहे. धनराज विस्पुते आहे, शुभांगी पाटील आहे, अनेक 3 उमेदवारांनी फॉर्म भरले आहे.
पण त्यांना एबी फॉर्म नाही आहे, अपक्षाची लढाई आहे. आता अपक्षाच्या लढाईमध्ये जर मला कुणी एबी फॉर्म मागितला, म्हणजे आता काही एबी फॉर्म नाही पण समर्थन मागितलं, तर आमच्या राज्य भारतीय जनता पार्टीचं जे बोर्ड आहे आणि केंद्रीय बोर्ड आहे तो निर्णय करेल